स्वागत आहे. भटकंतीची आणि सोबत इतिहास जाणून घेण्याची आवड असणाऱ्या माझ्या सर्व डोंबिवलीकर इतिहास प्रेमी मित्र मैत्रिणींचे प्रेक्षिती संस्था आयोजित व्याख्यान मालेतील प्रथम पुष्पात मी अस्मिता अमित सामंत मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षितीच्या अध्यक्षा श्रीमती निमिषा होशी यांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख वक्त्यांना घेऊन दीपप्रज्वलनाच्या साठी व्यासपीठाजवळ यावे. आपण कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करीत आहोत. विज्ञानाच्या आधारे युद्धनीती संदर्भातील वेगवेगळ्या कालखंडातील आलेख आजपासून सलग 3 दिवस आपणासमोर विषय तज्ञ मार्गदर्शक व्याख्यात्यांकडून उलगडला जाणार आहे. त्यात आजचा विषय आहे युद्धनीती शिवरायांची आणि त्यासाठी लाभलेल्या आपल्या प्रमुख वक्त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. एखादा छंद, एखादं ध्येय संपूर्ण आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त करून देत आणि अशा या समर्पणामुळेच ते ऋषितुल्य आयुष्य तर उजळून निघतच पण दीपस्तंभाप्रमाणे इतर अनेकांना मार्गस्थ करत. असेच समस्त डोंगर भटक्यांसाठी आदराचे स्थान असलेले श्री बाळकृष्ण परब म्हणजेच आपल्याला सुपरिचित असलेले आप्पा परब वयाच्या 10व्या वर्षी सिंहगडाच्या निमित्ताने किल्ल्यांशी झालेली मैत्री दृढ होत गेली. त्या मैत्रीचं गारुड असं काही पक्क झालं की वयाच्या 78व्या वर्षी देखील ते कमी झालेलं नाही. किल्ले बघताना इतिहास आणि भूगोल यांची सांगड घालणं आवश्यक आहे असा विचार मनात आल्यावर एका चिकित्सक अभ्यासकाच्या भूमिकेतून 1985 पासून आप्पांनी गड किल्ल्यावर मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आणि मग 10 वर्षी एक किल्ला असा अभ्यास सुरू झाला. आप्पांच्या सोबतीने दुर्ग भ्रमण करणे ही दुर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. 2004 साली त्यांचे पहिले पुस्तक छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार मायाची नाईक खाटकर प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर आजपर्यंत 32 पुस्तके आप्पांच्या नावावर आहेत. ना नफा ना तोटा या तत्वावर ही पुस्तके विकली जातात. आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून प्रेक्षितीचा आप्पांशी अगदी जवळचा घनिष्ठ संबंध आला आहे आणि तो उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेला आहे. आपल्या अनेक उपक्रमात आप्पांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभते. तसेच अगदी 2 वर्षापूर्वीच आप्पांनी वयाच्या 75ला आपल्यासोबत त्यांचा आवडता ट्रेन पन्हाळा ते पावनखिंड केला होता. आजही आमच्या विनंतीस मान देऊन ते येथे उपस्थित राहिले त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रेक्षिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती निमिषा होशी यांना मी विनंती करते की यांनी आप्पांचा सन्मान करावा. धन्यवाद. इतिहासाच्या पानांना उजाळा देत आणि इतिहासाच्या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी मी आपली रजा घेते आणि पुढील सर्व सूत्रे मी आप्पांकडे सोपवते. हे
सर्व साक्षी परमेश्वरा देवादिदेवा शंभू महादेवा महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि आज मी जरी एकट्या व्यासपीठावर असलो तरी समोरच्या श्रोत्यांमध्ये जे सन्मानाने व्यासपीठावर येतात त्यांनाही प्रणाम करतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आहे का गेले जवळजवळ 68 वर्ष सह्याद्रीमध्ये भ्रमण करताना जे मला डोंगर दऱ्यातनं सापडले असेही काही लोक उपस्थित आहेत. आमची एक जात आहे ती गडदुर्गांच्या धारकऱ्यांची अशी धारा व्रत घेतलेले आम्ही लोक तलवारीच्या धारेवरून जीवन मरणाच्या सीमेवरून चालणारे आम्ही लोक ते समाजाला फारसे माहिती नसतात. आणि उभ आयुष्य हे या दक्षिणोत्तर सह्याद्रीमध्ये घालवलेला आणि ज्याला चिर तारुण्य लाभलंय असा मी एक व्यवस्था मी म्हातारा कधी झालो नाहीये किंबहुना होणारही नाहीये. त्याच एकमेव कारण हे कस जगावं हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलंय. कसं मरावं हे छत्रपती संभाजीराजांनी आम्हाला शिकवलंय. उत्तरेतनं आलेलं हिरवं वादळ कसं रोखावं 1682 ते 1707 आणि ते इथेच काढावं हे छत्रपती राजाराम राजांनी आम्हाला शिकवलंय. आणि मिळालेलं स्वराज्य हटके पार झेंडे लावायला आपल्या पेशव्यांना ज्यांनी उद्युक्त केलं ते छत्रपती शाहू महाराज संभाजी पुत्र अशा चारही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले रायगड आम्हा गडदुर्गांच्या धारकऱ्यांना तीर्थक्षेत्र आहे. तिथली माती आम्ही अंगारा म्हणून फाळी लावतो तिथलं पाणी आम्ही तीर्थ म्हणून प्राशन करतो आणि म्हणूनच आम्हाला कधी वृद्धत्व येत नाही आम्ही कधी थकत नाही कारण मी कधी हरतही नाही. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत झुंजत जे काही आजवर मी पाहिलं ते माझ्या नातवंडांच्या माझ्या भावंडांच्या माझ्या भगिनींच्या माझ्या आई मावशींच्या माझ्या पिताश्री समतुल्य लोकांच्या ओंजळी टाकण्यासाठी आजही माझं भ्रमण चालू आहे. शालेय जीवनात जो इतिहास शिकवला जातो तो फक्त मार्क मिळवण्यापुरता असतो. बाह्य जीवनात जो इतिहास आहे टीव्ही कादंबऱ्या नाटक सिनेमा तो मनोरंजक आहे. परंतु प्रत्यक्ष जो इतिहास आहे तो ज्या वेळेला तुम्ही घडलेल्या इतिहासाला भूगोल जोडता त्यावेळेला तो इतिहास बोलायला लागतो. वयाच्या 10व्या वर्षी मी जे हे व्रत घेतलं त्या आजही मी सोडलेलं नाहीये की हे तरे व्रतन हे अभियंत लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. आणि त्याच्या पुढची जी स्टेप्स आहे ती विज्ञानाची. मी नव्या जुन्या सीमेवरच आहे. जे ज्ञात इतिहासकार आहेत त्या सगळ्यांशी माझा संबंध आलेला आहे. आता जे काही कार्यक्षम मुलं आहेत त्यांच्याशीही माझा संबंध आलेला आहे. आणि पायतळीच्या दगडापासून त्या आकाशातल्या ग्रह ताऱ्यांपर्यंत
या महाराष्ट्रामधल्या इतिहासाच्या माध्यमांचा अभ्यास करणारी मुलं आज मला ठाऊक आहे. हीच अपेक्षा होती. 1970 मध्ये प्रोजेक्ट बनवला होता का, पायतळीच्या दगडापासून आकाशातल्या ग्रह ताऱ्यांपर्यंत सुमारे 65 विषय जे विज्ञानाशी संबंधित आहेत आणि ते आपण अभ्यासले पाहिजेत. मग ते नाणकशास्त्र असेल, मूर्तीशास्त्र असेल, जलशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल. हा दक्षिणोत्तर पसरलेला सह्याद्री महाराष्ट्राचा मानदंड आहे. बाकीच्या हिंदुस्थानातल्या सगळ्या प्रांतांना फक्त भूगोल आहे भूगोल. कदाचित तुम्ही म्हणाल काही प्रांतांना इतिहास आहे, पण तो आपल्या माय बहिणी दिल्याचा इतिहास आहे. परंतु ज्यांनी मनगटामध्ये शस्त्र दिली असा हा महाराष्ट्र, इसवी सन 1682 मध्ये आलेलं हिरवं वादळ, एका वर्षात त्यांनी गोळकोंडा आदिलशहा यांना पुरवलं. परंतु जे सातत्याने झुंज ठेवलं त्यांचे वंशज आज समोर बसलेले. महाराष्ट्राला फक्त इतिहास आहे आणि तोही अभिमानात आहे. आज त्याच्यापैकी एक जो विषय आहे तो युद्ध. युद्ध ही वसुंधरेला ईश्वराने दिलेली देणगी आहे. युद्धामुळेच मनुष्य ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांचा, त्या प्रांताचा, त्या देशाचा, त्या धर्माचा उद्धार. आणि म्हणूनच युद्ध हा जो हा मगाशी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या विषयांपैकी अभ्यास आहे, ते महाराष्ट्रात तुम्हाला आश्चर्य वाटेल. 1642 मध्ये 12 वर्षाचा मुलगा महाराष्ट्रात आला आणि 1680 पर्यंत त्यांनी जी ऑल डिफरंट टाइप जवळजवळ 500 जास्त युद्ध केली. दुर्दैवाने या महाराष्ट्राने त्याचा अभ्यास केले. तुम्हाला जो महाराष्ट्र माहित आहे तो महाराष्ट्र छत्रपतींचा नाही आहे. नर्मदेचा दक्षिण तीर, कावेरीचा उत्तर तीर, बंगालचा गंगासागर आणि पश्चिमेचा सिंधू सागर हा महाराष्ट्र आहे. मी आयुष्यात दुसरं काही केलं नाही, प्रपंच मांडला, परंतु उमऱ्याच्या आतमध्ये फारस काही लोकांना बघितलं नाही, आजूबाजूलाही बघितलं नाही. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींना अपेक्षित असलेल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुमारे 5000 किल्ले आहेत. 5000 किल्ले सर्व भक्षी कार आणि भूभक्षी मानव ते खाऊन टाकतात, ते नाहीशे होत आहे. परंतु अजूनही महाराष्ट्राला जाग आलेली आहे. जो महाराष्ट्र सातवाहनांचा होता, जो राष्ट्रकुटांचा होता, जो कदंबांचा होता, जो शिलाहारांचा होता, जो यादवांचा होता, जो देवगिरीच्या राजांचा होता, त्याच्यानंतर जो विजयनगर साम्राज्याचा होता, जो बहुमनीचा होता, तो महाराष्ट्र ही 5 मोठी राष्ट्र आणि 3 उपराष्ट्र मिळून सुमारे 2000 वर्षापूर्वीचा हा शब्द जो आहे तो महाराष्ट्र आम्ही नाही त्याचा संशोधन होता. आज फक्त आम्ही अभ्यासाकडे बघताना फारस आत्मीयतेने बघत नाही. आणि म्हणूनच जर हे आम्ही नाही केलं तर आजही अशी अपेक्षा आहे का पाश्चात्याने यावं आणि आमचा इतिहास शोधावा? आम्हाला म्हणजूर नाही. आमची जी गडदुर्गावाल्यांची जात आहे ती या प्रत्येक गडदुर्गाचा इतिहास आम्ही जतन करतोय, त्या वास्तूंची आम्ही साफसफाई करतोय. आणि मी माझं हे भाग्य समजतो का ट्रेक क्षितिज सारख्या संस्थेनं मला आज हे व्यासपीठ दिलंय. जसं रामायण वाल्मिकीने लिहिलंय, महाभारत व्यासाने लिहिलंय,
शिवभारत कवी परमानंदीने लिहिले आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं का, व्यासोचिष्टम जगत सर्व, जगातलं सगळं शहाणपण हे महाभारतामध्ये व्यासाने सांगितलंय. आणि म्हणून या उच्चासनाला व्यासपीठ म्हणतात. माझ्यासारख्या कडदुर्गांच्या थारकऱ्यांची सहसा इथे येण्याची तशी काही फार वेळ येत नाही, परंतु हे माझं भाग्य आहे का ही ट्रेक क्षितिज संस्था आज मला बोलवते आणि व्यासपीठावर उभं करते. कारण गेले 68 वर्ष माझी जी प्रतिभा फुलली ती डोंगर दऱ्यात ना, महाराजांची 500 रणक्षेत्र, सह्याद्रीतले किल्ले, ते घाट, ती बंदर, त्यामुळे सहसा शहरात मला कोणी ओळखत नाही. हे कोणी माझ्याबरोबर फिरले आहेत, ज्यांनी कोणी ऐकलंय, गेले 30 वर्ष खोडखिंडीमध्ये मी जातो, तिथला सूक्ष्म अभ्यास आहे, ते मला कधी विसरत. कधीतरी असे प्रसंगांवर भेटतात जे माझ्याबरोबर फिरत होते त्यांची नातवंडही आज फिरतात, पण आज 78 वर्षाचं वय आहे. आणि हे वय काही वृद्धत्वाचं वय नाही, कारण अजूनही काल परवा डिसेंबरच्या अखेरला 4,500 फुटाचा राजगड मी चढून जातोय. तिथे मी लोकांना इतिहास सांगतोय आणि हे व्रत तुम्हाला सांगण्यासाठी, नातवंडांना सांगण्यासाठी, तुमच्या मुलांना सांगण्यासाठी आज मी हे व्यास काढले. मला कल्पना आहे का, शतेषु जायते शूरः, सहस्रेषु च पंडितः, वक्ता दश सहस्रेषु, 10,000 एखादा वक्ता. मी काही वक्ता नाहीये, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी जात जी आहे ती गडदुर्गांच्या थारकऱ्यांची. इथे फार वेळ काही मला बोलता येणार नाही, परंतु जर रायगडावर आलात तर तुम्हाला 15 दिवस लागतील. तिथले प्रत्येक चिरांचिरा तुमच्याशी बोलत राहील, प्रत्येक समाधी तुमच्याशी बोलेल, प्रत्येक मूर्ती तुमच्याशी बोलेल, प्रत्येक पाण्याचा झरा तुमच्याशी बोलेल. 5 बांधीव हो, 5 खोदलेले हो, आणि 52 पाण्याची टाकी रायगडावर आहे. आज एक गंगा सागर लाखो लोकांना पुरून होतोय आणि पायथ्याला टँकर येत आहे. जलशास्त्र महाराजांचं मोठं का मायबाप सरकारचं मोठं, मला कोणावर टीका करायची नाहीये. त्यांनी बांधलेल्या वास्तू आजही शाश्वत स्वरूपात आहे. 1642 मध्ये ते महाराष्ट्रात आले आणि 1662 पर्यंत 20 वर्ष ते राजगड बांधत होते. वाऱ्या वादळाशी झुंजत आजही ती तटबंदी आहे. राजगड जरी बघायचा झाला, 42 ते 70 हे 28 वर्ष तिथे होते, तर तुम्हाला 15 दिवस लागतील. गडावर जाऊन सगळेच येतात, पाहून सगळेच येतात, ऐकून सगळेच येतात, परंतु अभ्यासून कोणी जात नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या विषयांचा काहीतरी आपल्या पुढे मांडावं आणि आपण ते ऐकावं म्हणून मी आपल्याला म्हटलं, युद्ध ही वसुंधरेला मिळालेली देणगी आहे. आजही 21व्या शतकात तुमच्या आमच्या जीवनात युद्ध म्हणजे काय? संघर्ष. उमऱ्याच्या आत, उमऱ्याच्या बाहेर, स्टेशनवर, बाजारात, समाजात, बाजूच्या प्रांतात, राष्ट्राच्या सीमेवर हे संघर्ष करतात. आणि म्हणूनच अशी जी युद्ध आहे ते मगाशी म्हटल्याप्रमाणे कसं जगावं हे संभाजीनगर. फार फार वर्षापूर्वी द्वारकापुरीमध्ये एक कालयवन नावाचा पाश्चात्य आला, त्याने द्वारकेवर हल्ला केला. भगवान श्रीकृष्ण तिथना निघाले, ते खानदेश मार्गे महाराष्ट्रात आले, दक्षिणेत आले पन्हाळ्यावर. तिथे पराशर ऋषींना भेटले, त्यांनी सांगितलं असा असा कालयवन आलाय. ते म्हणाले मी काही तुझं रक्षण करू शकत नाही, परंतु जवळच माचार नावाचा जो पर्वत आहे तिथे मौर्यांचा गुरु मुचकुंद नावाचा
तो युद्ध करून श्रांत आहे, झोपलेला आहे, त्याच्याकडे तुला. आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्या अंगावरची शाल त्याच्या अंगावर टाकली. तो जो काल यवन त्यांचा पाठला करत आला, त्याने आल्या आल्या त्यांना लाथ मारली. त्याला वाटलं भगवान श्रीकृष्ण आहे. तो ताडकन उठला आणि झालेल्या द्वंद्व युद्धात मुचकुंद ऋषीने काल यवनाला मारलं. हे महाराष्ट्रातलं पहिलं गनिमी कावा युद्ध आहे. आणि अशा प्रकारची महाराजांनी सुमारे 85 लढाया, 42 ते 80 या 38 वर्षाच्या कालखंडामध्ये केले. परंतु ते प्रत्येक रणक्षेत्र, त्या ठिकाणी झालेला युद्धाचा कालखंड, ते दोन पक्ष शत्रू आणि यशाची लढाई झाली, तो अशा प्रकारे त्यांचे सेनापती वगैरे, हा सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास मी करण्यासाठी म्हणून व्रत घेतलं. परंतु त्याला पूर्ण तो आलेला नाहीये, मला हे माहित आहे. कारण ही जी युद्ध झाली आहे तो विशाल प्रदेश मी काही पाहू शकतो. परंतु ही आता अपेक्षा बाळगून आहे. प्रेक्षितीसारख्या ज्या संस्था आहेत, ज्या आज सांप्रतच्या महाराष्ट्राची हद्द ओलांडून बाहेर जात आहेत, दक्षिणेमध्ये जात आहेत, पूर्वेला जात आहेत, उत्तरेमध्ये जात आहेत, तर असे लोक तरी हे किल्ले, ती रणक्षेत्र उजेडात आणतील. आणि म्हणून हे व्रत स्वीकारलं, लिखाणाचं स्वीकारलं. वयाच्या 10व्या वर्षी एक व्रत घेतलं, ज्यांनी रक्ताचा थारा करून इतिहास घडवला, त्यांचा इतिहास सांगायला, दाखवायला, बोलायला, लिहायला मी पैशांना स्पर्श केला. त्यांचं रक्त सांडलं होतं, माझा थोडा घाम सांडला होता. की हे तले व्रतन हे अभियंत येईने, आम्ही काही आंधळेपणाने व्रत घेत नाही आहोत. तर समाजामध्ये ते खराब होत. मगाशी सांगितल्याप्रमाणे उभ्या हिंदुस्थानात जो क्षात्र धर्माचा वारसा आहे तो महाराष्ट्राला. भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये सांगितले, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशा. जन्म नाही, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशा. जन्मावरणात जात नाही. ब्रह्म जानाती इति ब्राह्मणा, याने वेदाभ्यास केला, हा ब्राह्मण झाला. याला नाही जमलं, याने कमरेला समशेर बांधली, तो क्षत्रिय झाला. त्याला तेही नाही जमलं, त्याने हातात तराजू घेतला, तो वैश्य झाला. मला ह्या तिन्ही गोष्टी जमल्या नाही. मी यांची गुरं राखली, त्यांची शेती केली, त्यांची ओझी वाहिली. परंतु वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला ही आमची परंपरा आहे. आम्ही उगाच आता वाद घालत बसलो. आमचं जे ऐक्य आहे त्याला आम्ही तडे देतो आहोत. आम्हाला धर्म समजले. धर्माची सोपी वाक्य आहे का, यत आचरती तत् धर्म. माझ्या घराण्याच्या बाबतीत माझं जे आचरण आहे, माझ्या भावंडांच्या बाबतीत माझं जे आचरण आहे, माझ्या पतीच्या बाबतीत जे माझं आचरण आहे, माझ्या शेजाऱ्यांच्या बाबतीत माझं जे आचरण आहे, माझ्या देशाच्या बाबतीत माझं जे आचरण आहे, त्याचं नाव धर्म आहे. आणि पुढचं जे आहे, धर्मात अति बलम, धर्मापेक्षा बळ श्रेष्ठ आहे. जर तुमच्या मनगटात ताकद असेल तर हे व्याख्यान संपल्यानंतर खाली उतरल्यानंतर कोणीही जर आपल्या धर्म भगिनीची किंवा माय भगिनीची छेड काढली तर त्याची मानगूट ठरायला ते आम्हाला या युद्धामध्ये. आणि म्हणूनच महाराष्ट्रामुळे देश शाश्वत राहिला. युद्धांचा अभ्यास आजही आवश्यक आहे. हे जर तुम्ही अंतर्मुख होऊन विचार केला तरच तुम्हाला ते पटणार. अन्यथा वसुंधरेला मिळालेली देणगी मृत्यू जर नसता तरी या पृथ्वीवर खूप काही खाण मार. त्या युद्धामुळेच जे जे काही म्हणून त्याज्य आहे, जे जे काही म्हणून नको आहे, ते आपण जसं बाहेर फेकतो तद्वत या युद्धांची स्थिती आहे. आणि ही युद्ध सुमारे 85 प्रकारची, मी फक्त शिवकाळाचा विद्यार्थी, त्या 85 प्रकारची जी युद्ध आहे ती तुम्हा आम्हाला जगायला शिकवतात. पण कधी जर तुम्ही अंतर्मुख होऊन इतिहासाचा अभ्यास केला, भूतकाळाकडे पाहत वर्तमान काळामध्ये चालत भविष्याकडे जर तुम्ही नजर ठेवलीत तर तुम्हाला आयुष्यात कधीही हार मानावी लागणार नाही, हे आम्हाला इतिहासाने शिकवले.
आणि अशा प्रकारच्या या लढायांचा काही नंतर तुझ्या पुढे मांडणार आहे. सगळ्या पाचशे लढाया नाही, पण काहींची मी उदाहरणं देणार आहे. आणि धर्मयुद्धामुळे इतिहास घडत होतो. जसं रामायणामध्ये राम रावण युद्ध, महाभारतामध्ये कौरव पांडव युद्ध, तद्वत शिवभारताचा हा प्रत्येक जो काही युद्धाची हे आहे तो एक एक अध्याय आहे. तो सूक्ष्म रीतीने आम्ही जर अभ्यासला नाही तर कोट्यावधी जीवाणू जगती अनमरती जशी ती गवताची पाती, त्या जीवनाला काही अर्थ नाहीये. ज्या मातेने तुम्हाला जन्म दिलाय, ज्या समाजाने तुम्हाला वाढवलंय, ज्यांनी कोणी भूताच्या लोकांनी तुमच्यावर काही असा वरद अर्थ ठेवलाय, तर अशा जगण्याला काही अर्थ नाही. जसं आपण म्हणतो तानाजी, देसाजी, बाजी, हे प्रत्येक जे चरित्र आहेत ते खरोखरच आपल्याला जगायला शिकवत. बाहेर कुणी कितीही गमला मारो, जसं एकच चंद्र असतो मोहंती नच तारा बनव, आकाशातला एक चंद्र ज्या मातेच्या पोटी तो जन्माला आलेला आहे तो त्याचा अंधार नाहीसा करतोय. आणि असं व्हावं म्हणूनच इतिहास अभ्यासायचा असतो. का बहुतांशी लोक जे आहेत ते प्रचलित मार्गावरून जरी गेले तरी एकाने कोणीतरी अशा प्रकारचं व्रत घेतलं पाहिजे. आणि ते व्रत घेतल्यानंतर आपल्याला इतिहास हा आपल्याला समजतो. युद्धामुळे संहार शस्त्र आणि अस्त्र निर्माण होतात. प्रत्येक कालखंडातली जी युद्ध आहेत ही निर्णया प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युद्ध आहे. थोडस विषयांतर होत आहे, पण ही अपेक्षा मनात आहे का शिवकाळातल्या शस्त्रांचा अजून कोणी फारसा अभ्यास केलेला नाही. भवानी तलवार कोणी दिली, कुठून आली, कुठे आहे हे फारस कोणी अभ्यासले नाही. सजीवांच्या आक्रमक आणि बचावात्मक प्रकारात मगेशी सांगितल्याप्रमाणे निनिळ्या प्रकारचे युद्ध प्रकार असतात. मला थोडीशी अशी सूचना आहे का मुख्यतः शिवाजी महाराजांच्या युद्धांवर बोलायचं आहे, त्यामुळे बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते मी जरा लवकर आवडते करेन. दशदिशा आणि जल थल अंबर या ठिकाणी जे संग्राम घडतात त्या संग्रामांना सूर्य चंद्र साक्षी असतात. शिवकाळात ते युद्धांच बोलणारच आहे, परंतु युद्धांचा इतिहास मग ते महाभारत असो, रामायण असो, शिवकाळ असो, तुम्हाला तो लिखित स्वरूपात सापडतो तसं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे सिंहगडावर युद्ध झालं तर ज्या वेळेला तुम्ही सिंहगडावर जाता आणि तुमच्या हातात धोका यंत्र असतं, त्याच्या दाही दिशा तुम्हाला कळतात, त्यावेळेला तानाजी कुठून चढला, कसा चढला, त्याच्या हातात शस्त्र कोणतं होतं, आज दुर्दैवाने मगाशी सांगितल्याप्रमाणे जो काही बाह्य जगात बदल घडतोय तो जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर तुम्हाला भूगोलाची आणि विज्ञानाची साक्षर तशी साथ ठरली पाहिजे. पंचभूताकडून ताऊन चुलाकून निघालेला माणूस जीवनात यशस्वी ठरतो. थोडस विषयांकडे मला कल्पना आहे, चार वर्षाची माझी नात आहे, चार वर्ष आज 35 किल्ले तिने पाहिले. तिच्या आईला जेवायला समाजाने विचारलं, अगं काय चाललंय, आमच्या वडिलांनी तेच केलं, त्यामुळे उन्हाने कधी आम्हाला कळपवलं नाही, थंडीने कधी आम्हाला गोठवलं नाही, पावसाने कधी आम्हाला भिजवलं नाही. आणि हीच अपेक्षा आमची जी जात आहे ट्रेकर्सची,
किती रानावान असता फिरताना पाठीला बोट बांधून आम्ही हिंडत असतो आणि त्याचा अभ्यास करत असतो. कशासाठी? तर ते व्रत कोणाच्या तरी ओटीत टाकून ही जी शौर्याची परंपरा आहे ती आम्हाला शाश्वत स्वरूपात, त्यामुळे थंडी वारा ऊन हे कधीही आम्हाला थांबवत नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी माझ्या ज्या ह्या गमदा आहेत ना, त्याचं कारण असं आहे, गेले 50 वर्ष माझी सहधर्मचारिणी ही माझ्या पाठीशी उभी आहे, माझ्या बरोबर ती रानावनातून फिरलेली आहे. तुमच्याकडनं इतकी सगळे तुम्ही ज्या वेळेला हिंडता फिरता, काय खाता, काय पाहता, काय ऐकता, काय बोलता, हे ज्या वेळेला स्त्री ही जननी सर्व सुखाची माता भगिनी माता दुहिता भगिनी सा ती जर पाठीशी असेल तर अशा प्रकारचे अभ्यास तुमचे होऊ शकतात. माझ्या कधीही धर्मपत्नीने सांगितलं नाही का कुठेतरी हिल स्टेशनला जाऊया, गेले 50 वर्ष ती मला साथ देते आणि म्हणूनच तुम्हालाही या ठिकाणी आलेल्या स्त्रियांना मी असं सांगेन तर तुम्ही सदैव अशा प्रकारचं जर व्रत घेतलं तर समाज घडू शकेल. भारतामध्ये सरिता संस्कृती होती, नद्यांच्या काठी पूर्वीची जी शहर आहे आणि जी राज्य आहेत त्यांच्या राजधान्या ह्या नद्यांच्या काठी. हा एकमेव जाणता राजा असा आहे याच्या लक्षात आलं, मुळा मुठा नदीच्या काठावर असलेलं हे पुण्य नगरी याच्यावर आदिलशाही कुतुबशाही मोगल आक्रमण करू शकतील आणि म्हणून त्यांनी अरण्य संस्कृती सरिता संस्कृती त्यागली आणि ते अरण्यात 12 मावळामध्ये आले. मला माहित आहे तुम्हाला मावळांचा काही ज्ञान आहे. आपण मुंबईवरनं पुण्याला जायला लागलो का बोर घाट चढल्यानंतर डावीकडे जे असतं ते अंदर मावळ सातवानांचं, उजवीकडचं नाणे मावळ, पुण्यातून बाहेर पडल्यानंतर उंचवीकडचं गुंजड मावळ, अशी ही 12 मावळं आणि त्याचा जो दरवाजा आहे तो सिंहगड, 12 मावळाचा दरवाजा. त्यामुळे ज्याच्या हातात सिंहगड त्याच्या हातात 12 मावळ आणि म्हणूनच महाराजांची जास्तीत जास्त लढाया ज्या आहेत ह्या सिंहगडसाठी झालेल्या. मग त्या लढ्यांचे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लिहिलेले प्रकार आहेत आणि नंतर महाराज आग्र्याहून सुटून आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का अरण्य संस्कृतीमध्ये राजाभिषेक झाल्यानंतर जे अर्निंग सोर्स आहेत उत्पन्नाची साधनं आहेत ती इथे फार त्रोटक आहे. शेती जर पाऊस खूप पडला तर वाहून जाते, कमी पडला तर सरपून जाते. मग सगळ्यात श्रेष्ठ काय तर व्यापार आणि म्हणून महाराजांनी सागर संस्कृती स्वीकारली. ते रायगडवर आली इसवी सन 1643 ते 1670 आणि 70 ते 80 ते रायगडवर. त्याला हेही माहीत होतं का आज ना उद्या औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरणार आहे आणि म्हणून त्यांनी पूर्व किनारपट्टी घातली. महाराजांना जर आयुष्य लाभलं असतं तर ही सरिता संस्कृती, ती अरण्य संस्कृती, ती सागर संस्कृती, त्याप्रमाणे विशाल नगर संस्कृती जशी आज मुंबईला ते होऊ शकलं. कारण व्यापारांचं महाराजांचं व्यापार विषयक धोरणावर माझा खूप सूक्ष्म अभ्यास आहे. फक्त इथे जो विषय मला आता आलाय त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर बोलत नाही आहे. परंतु माझ्या घरची विशाल दारे खुशाल ऐशी राहोत, कधी तुम्ही या. महाराजांच्या प्रत्येक दिवसाचा इतिहास मला माहिती आहे, प्रत्येक स्वभावाबद्दल त्यांच्या माहिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांना एक नाही दोन नाही 35 विषय शिकवलेले आहेत आणि त्या विषयात ते तज्ज्ञ आहेत. त्याचं लिखाण माझ्याकडे आयुष्यात दुसरं काही केलं नाही आहे, हे बाजारात नाही येऊ शकलं पण त्याला माझा स्वभाव आहे. पण मी ते प्रॉडक्टिव्ह बनवलेले नाही आहे आणि त्याप्रमाणे आत्ता तुम्हाला सांगितल्या त्या संस्कृती वगैरे
मगाशी मी तुम्हाला सांगितलं का इसवी सन 1642 मध्ये एक 12 वर्षाचा मुलगा 12 वर्षाचा महाराष्ट्रात येतो. एक बघूर होता महाराजांचा जन्म कधी झाला त्याच्यावर स्वतंत्र पुस्तक आहे. महाराजांनी 8 लग्न का केली कोणाशी केली त्याच्यावर सूक्ष्म अभ्यासावर पुस्तक. तर तशा प्रकारे हा 12 वर्षाचा मुलगा पुण्याच्या परिसरात आला पण तिथे काही तो राहिला. 42 मध्ये त्यांनी राजगडाचं बांधकामाला सुरुवात केली. कोणीही त्याचा विचार केलेला नाहीये का त्यांनी पैसा कुठून आणला. तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराजांना निरनिराळ्या किल्ल्यांवर गुप्त धन सापडले नाही त्याचा कोणी अभ्यास केला. अरे गेले जवळ 68 वर्ष मी फिरतोय मला तांब्याचा तुकडा पण सापडलेला नाहीये. परंतु या राजाला जो काही योग आहे तो ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणी अभ्यासलेला नाहीये. आणि 1648 मध्ये दादोजी कोंडदेवांचं निधन 1647 मध्ये झाल्यानंतर आदिलशहाची पहिली जी स्वारी आहे ती पुरंदरवर झाली. तुम्हाला आश्चर्य का हे जे युद्ध आहे महाराजांनी हे अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून केलंय. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युद्धांचे निनाळे प्रकार आहेत तसं हा जो युद्धाचा प्रकार आहे त्या प्रकारामध्ये महाराजांनी गनिमिका वापरला. विजापूरहून तो हा आला त्यांचा सरदार त्याला पुरंदर पर्यंत घ्यायला गेला. त्याने त्या ठिकाणी बेलसर जवळ मुक्काम केला होता आणि शिरवा जवळ त्याने जाऊन हल्ला केला. नाही पण त्याला बोल काय एका बाजूला जे आहे ते बेलसर आणि एका बाजूला जे आहे ते शिरवळ आहे आणि मध्ये पुरंदर आहे. महाराजांनी त्याला शिरवळकडे जायला पुण्याच्या पर्यंत दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे लोक पाठवले त्या लोकांचा आणि बेलसरचा संबंध तुटला. म्हणजे एका सैन्याचे 3 तुकडे त्यांनी पाडले. हे प्रत्येक लढाईमध्ये कधी आक्रमक झाले कधी त्याला जवळ बोलावलंय कधी त्याच्यावर झडप घातली कधी परस्पर काटा काढलाय अशी जवळजवळ जी 500 युद्ध आहे त्याच्यापैकी हे जे युद्ध आहे ती शिरवळची लढाई ही अत्यंत गाजलेली लढाई. नाही कोणत्याही क्रमिक पुस्तकात नाही आहे हे आमचं दुर्दैव आहे का इतका सूक्ष्म अभ्यास तुम्हाला नाही. मी असं म्हणत नाहीये का तुम्ही अशा प्रकारची काही पुस्तकं घ्यायला पाहिजेत परंतु तुम्हाला ते लढाईला ऐकायची असेल वाचायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तशा प्रकारची पुस्तकं गोळा करावी लागतात. हे एका क्रमिक पुस्तकामध्ये नसतं. कावजी नावाचा महाराजांचा सरदार आणि शिरवळला जो गेलाय तो कल्याण नावाचा आदिशहाचा सरदार आणि या कावजीने तेवढंच जाऊन शिरवळला अटॅक केलाय. शिरवळ हा खूप जुना किल्ला आहे. महाराष्ट्रातले सगळे किल्ले काही महाराजांनी बांधलेले महाराजांच्या ताब्यात सुमारे 400 किल्ले आहेत परंतु महाराजांना अपेक्षित महाराष्ट्रामध्ये 5000 किल्ले आहेत आणि त्याच्या 400 किल्ल्यांपैकी हा शिरवळचा किल्ला जो आहे हा आद्य किल्ला आहे आधी बांधलेला. आता हे वास्तुशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर प्रेक्षितीसारख्या लोकांच्या ते लक्षात येत आहे का हा सातवाहनांचा आहे हा राष्ट्रकुटांचा आहे हा चालुक्यांचा आहे हा शिराळांचा आहे हा मौर्यांचा आहे चंद्रगुप्त मौर्य त्याचा मुलगा बिंदुसार त्याचा मुलगा सम्राट अशोक त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. हे मौर्यांना आवडलं नाही ते कोकणात आले उत्तर कोकणात आणि त्यांना मोरे ही उपाधी प्राप्त झाली. मला आश्चर्य वाटत का या जावळीच्या मोऱ्यांचं त्या काळामध्ये उत्कृष्ट असं राज्य आहे. जसं आता आपल्याकडे एक सगळे नगरसेवक एक मेयर निवडतात तसे हे एकंदर 8 मोरे आहेत ते चंद्रराव निवडत होते आणि ह्या 8 मोऱ्यांचं युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी नावाचं जे संघ राज्य आहे त्याचा अभ्यास झालेला नाही आहे.
पुढे येणारे जाऊ असं ह्याला करायचो. आणि त्यांच्या बरोबर त्यांचे जे शासकीय अधिकारी आले ते स्वतःला चंद्रसेनीय कायस्थ प्रभू, चंद्रगुप्त मौर्याच्या सेनेतले आम्ही कायस्थ म्हणजे लेखनी प्रभू म्हणजे मुख्य आहोत, हे बाळासाहेब वगैरे यांची जे समाज आहे ते त्यांचं शिकेपी नाव जे आहे. मी सांगतोय त्या गोष्टीला ज्या वेळेला इतिहासाची पानं बोलत नाही त्यावेळेला शिलालेख बोलतात, ताम्रपट बोलतात. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला तुमची दृष्टी विस्तारत जाते त्याच वेळेला तुम्हाला हे अभ्यासायला हे एका पुस्तकात नाही आहे, कथा कादंबऱ्यांमध्ये नाही सहसा मिळणार आहे. तर या ठिकाणी जो कावजी आणि बल्लाळ त्या लढाईमध्ये जे काही हाताला मिळेल, मग ते मुसळ असेल, ते उखळ असेल, ते दगड असेल, ते दात असेल, जे काही हाताला मिळेल ते त्या युद्धात वापरलं गेलंय. आणि अशा प्रकारचं ते युद्ध महाराजांनी जिंकलं. तिथून बेलसरवर महाराजांनी बाजी पासलकर पाठवला, शिरवळ जिंकलं, त्याचे तीन तुकडे केले बघा. आणि बेलसरवर महाराजांनी बाजी पासलकर तिथे एक घटना घडली. साहजिकच जो चालून आलेला ह्याचा सरदार होता त्याने त्या ठिकाणी तोंड दिलं. आणि त्यावेळेला कळत नकळत ज्याच्या हातात झेंडा होता तो झेंडा थोडासा डगमगला. त्यावेळेला कान्होजी जेजेच्या मुलाने येऊन तो झेंडा सावरला. मी मुद्दाम सांगतो आम्हाला झेंड्याचा अर्थ कळलाय. ध्वज ज्या वेळेला एकाच जागी स्थिर असतो त्यावेळेला ते सैन्य प्रत्येक युद्धात आम्हाला खूप माहिती आहे, खूप काही तुमच्याशी मी चर्चा करू शकेल. थोडस विषयांतर होत आहे का मी मगाशी सांगितलं, मी काही वक्ता नाही, परंतु माझी जी प्रतिभा खुलते ती राणावर. तो झेंडा डगमगल्याबरोबर हे सैन्य कदाचित पळेल म्हणून कान्होजी जेजेच्या मुलाने तो सावरला. त्याला पुढे सर्जेराव हा किताब मिळाला. आणि त्या ठिकाणी बाजी पासलकर जरी मारला गेला तरी तेही युद्ध बेलसरचं महाराजांनी जिंकलं. साहजिकच त्याच्यानंतर तो जो सेनापती होता तो पुरंदरवर चालून आला. हे तिसरं युद्ध आहे. एका वेळेला त्याचे तीन तुकडे करून पुरंदरवर हे युद्ध झालं, ते महाराजांनी जिंकलंय. त्याच्यापैकी काही लोकांना त्यांनी उभं चिरलंय. महाराजांची जी ही युद्ध आहे तो म्हणजे कत्तलखाना नाही. ज्या वेळेला अफजलला मारला त्यावेळी त्याच्या मुलाला जिवंत सोडलंय. महाराजांनी धर्माचं पालन केलं का त्यांनी कत्तलखाना उघडले नाही. किंबहुना आजही तुम्ही जे युद्धांचे प्रकार बघतात ते शस्त्रावर शस्त्र आपटलं जात नाही तर हाताच्या ढालीवर तो वार केला जातो. समोर शत्रूच्या नजरेला नजर भिडवून तानाजीने आता कोणता वार आपल्यावर होणार आहे हे ओळखलं आणि त्या डिरेक्शन मध्ये तो डाल फिरवत होता. तसंच उदय भानूवर तो वार करताना थोडक्यात तो जो शिवकाळाचा प्रकार आहे तो धर्मयुद्धात आहे. महाराजांनी कधीही तोफा रणांगणावर नेल्या नाही, बंदुका रणांगणावर नेल्या नाहीयेत, त्यांनी कधी धनुष्यबाण रणांगणावर नेले. जे काही आहे ते पंच हत्यारी लोक होते. हातात आला, पाठीवर ढाल, कमरेला तरवार, विश्वा आणि गोफण आणि दगडांचा मारा केला असा ज्यावेळी शब्द येतो त्यावेळेला अशा प्रकारचं युद्धाचा तो प्रकार असतो. आणि हे जे पहिलं युद्ध झालं ते 1648 आणि पहिलं ते गनिमी कावा किरवळचं, दुसरं जे आहे ते आक्रमक होतं फत्तेखानावर जो सुभेदार होता त्यांचा तो. आणि तिसरं जे महाराजांनी केलं ते हल्लापोर पुरंदर उतरून त्यांनी ते आणि खूप वेळ चाललेला आहे त्याच्यात तो फतेखान हरून परत गेलेला आहे. ही एकाच युद्धाचे तीन प्रकार अशा प्रकारे तुम्हाला महाराजांचं जे काही दृष्टिकोन आहे तो निर्णया युद्ध 1656 जावळी 31 डिसेंबर 1656 महाराज जावळीमध्ये होता. एक थोडस विषयांतर आहे, मी बोलतो आयोजकांना कदाचित ते आवडणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल ते युद्ध जवळजवळ 6 महिने चाललं होतं आणि जानेवारीच्या मकर संक्रमण काल झालं ना त्या मकर संक्रांतीला महाराजांचा पहिला राजाभिषेक झालाय. हे मी सांगत नाहीये, पंडित सकळकळे
त्याचा शिवकाव्य नावाची पोथी सांगते आणि त्या वेळेला जो खेळण्याचा मोरे त्याने आपली जयंती नावाची मुलगी त्या युद्धाच्या वेळी महाराजांना दिली. तो गांधर्व विवाह एका देवळात झाला, तिचं नाव लक्ष्मी ठेवलं आणि महाराज त्या जेवणाच्या प्रसंगी त्या देवळात म्हणाले, मोरे आपण तो विचार बनतो. आणि तेव्हापासून त्या मराठामध्ये विचार हे आडनाव आले. प्रत्येक गोष्टीला कागदपत्रांची लिस्ट साक्ष देतो इथे मी काही घेऊन आले नाही, कदाचित तुम्हाला हे उपयोग वाटणार पण तुम्ही कधी वाचले नाही. असं 1540 मध्ये महाराजांचं पहिलं लग्न झालं, 41 मध्ये दुसरं झालं, 53 मध्ये तिसरं झालं, 56 मध्ये हे चौथं झालं, 57 मध्ये 3 झाली आणि 58 मध्ये बंगळुरूला 8वं लग्न झालं. त्या प्रत्येक लग्नाचा मी सुख दुसरं आयुष्यात काही केलं नाहीये. हे अशा प्रकारचं फक्त मला ते मांडायला सुसूत्रता हे व्यासपीठ फारसं कधी मिळाले. मला जे मिळालं ते गड लोकांच्या समोर ऑब्जेक्ट असतं, त्यामुळे ती मूर्ती बोलते. एखादा ब्राह्मण जर गेला तर त्याच्या नावाने असा चौथरा उभारला जातो, तिथे फुटप्रिंट असतात, मग आपण समजतो तो विष्णू पदाला गेला. जर तिथे शिवपिंडी असली तर आपण समजतो तो कैलासवाशी झाला. जर वज्र थोड्या मंडी राहत असला तर आपण समजतो का ती बाई सती गेली. जर तुळशी वृंदावन असलं तर ती साध्वी असते. जर मोठी तिथे हे तर जिजा मातांसाठी. असा समाधांचा अभ्यास, गुहांचा अभ्यास हे मी सगळं तुमच्यापैकी राजगडवर जर कोणी गेलं असेल तर काही वर्षापूर्वी राजगडला फिरत असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल का तिथे जवळजवळ 45 फूट खोल गुहा आहे, शेवटी तिला एक हॉल आहे. परंतु जाऊन पाहून अभ्यासून कोणी आले थोडं विषांत आहे. परंतु ही जी रणक्षेत्र आहेत त्या रणक्षेत्रांचा अभ्यास करत असताना याही गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे. तर ते किल्ले बोलायला लागतील आणि जावळी 31 डिसेंबर 1656 मध्ये जावळीमध्ये होतात आणि मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर त्या जयंतीला लक्ष्मीबाईला घेऊन महाराजांनी पहिला राजाभिषेक केला आणि जाहीर केलं, यापुढे जावळीचा राजा चंद्रराव मोरे नाही, शिवाजी पोचले. हे त्यांनी जाहीर केलंय आणि त्या पंडित सकळपणे तुम्हाला आश्चर्य वाटेल. या तुमच्या त्या ठाण्याच्या पुढचं जे कळवा आहे तिथे जे पारशिक आहे तिथपर्यंत महाराजांनी लढा दिलेला आहे असं तो सांगतोय. नाही आपल्याला वेळ जाणार नाही, मलाही फारसं जमलं नाही. त्याचं कारण एकच आहे का माझ्या आयुष्याचं हे फक्त किल्ले होते, परंतु जीवनाने फारशी साथ दिली नाही आणि फारसं काही हे करता आलं नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलं. तर चोर येथे जे या मोऱ्यांची एकंदर 8 ठिकाणं आहेत आणि त्या 8 ठिकाणावर जो चोर म्हणून ठिकाण होत तिथे रघुनाथ बल्लाळ आणि हनुमंतरावावर त्याला बेसावट ठेवला, लग्नाची गोळणी करण्याकरता म्हणून गेला आणि बेसावट ठेवून त्याला मारला. हे 8 मोऱ्यांपैकी पहिला मोर. दुसरं जर त्या वेळेला युद्ध झालेलं आहे ते रडतोंडी घाटामध्ये झाले. ते शिवाजीराजे आणि मोऱ्यांची फौज आहे कारण महाराज जावळीमध्ये त्या जोरच्या हनुमंतरावाला मारल्या. त्या मोऱ्यांना मारताना त्यांच्या पदरी काही लोक होते, ते तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार. पण सगळ्यांनी दुर्दैवाने महाराजांच्या सैन्याच्या बाबतीमध्ये फारच गोंधळ घातलेला आहे. तुमचंही मन विदा होईल. त्यावेळेला महाराजांना तान्हाजी मालुसरे हा उमराठ्याला मिळालाय, तो शरण आलाय, तो नाईक पदावर आहे. हा तानाजी कोण? तर 7व्या शतकामध्ये मल्ल नावाचा एक राजवंश होता, त्या राजवंशावर या खंडोबाने हल्ला केला. तो मल्ल राजवंश कोकणामध्ये पळाला. साहजिकच खंडोबाचे अनुयायी त्याला असूर म्हणायला लागले. तो मल्ल सूर मालूस फिरे तो शिवाजी महाराजांना जावळी आणि दुसरा जो मिळाला तो मुराद बाजी देशपांडे. हे दोघही जे आहेत हे जावळीमध्ये महाराजांना मिळाले आणि म्हणूनच मी म्हटलं का झोरमध्ये युद्ध झाल्यानंतर रडतोंडीमध्ये त्यांचं दुसरं युद्ध झालं आणि तेथे मोऱ्याची कोंडी करून महाराजांनी ते युद्ध जिंकले. त्याच वेळेला विष्णू पर्वत माची
मी खूप शोधायचा प्रयत्न केला. माची म्हणजे अर्धा डोंगर चढून गेल्यानंतर ती लागलेली सपाटा. तिथे तिसरं युद्ध झालं आणि ते युद्धही महाराजांनी जिंकलंय. म्हणजे जावळीमध्ये किती युद्ध झाली आहे ते लक्षात घ्या. मुघलच्या युगात जावळी आजपर्यंत शिवाजीराजे आणि मोरे सरदार यांचं एक युद्ध झाल्याची नोंद आहे. त्याच्यानंतर खेळणा किल्ल्यावर शिवाजीराजे आणि तो जो शंकरराय होता. कारण जावळी ही आपण मुंबईकडनं कोकणात जायला लागलो का वाटेमध्ये जे आपल्याला सावित्री नदी लागते त्या सावित्री नदीपासनं घाट माथ्यावर कोकण आपला पासोटा वगैरे म्हणजे कोयना घाट आणि मध्ये रसा सुमार महिपत हे सगळं जे राज्य आहे वाई वगैरे परिसर हे जावळी आणि ही महाराजांनी जिंकली. त्यावेळेला खेळण्यावर शंकरराय मोरे होता. त्या शंकरराय मोरेचा खूप इतिहास आहे. महाराष्ट्रातलं मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं गरमी गावा युद्ध हे खेळण्याच्या बाजूला असलेल्या त्या माचीवर झालेलं आहे. त्याचं आणि ते मुस्कुंद ऋषींनी या मोऱ्यांच्या ज्या लोकांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी जे शिवाजीराजांनी त्या शंकरराय मोरेनाही जिंकलं. त्याने आपली मुलगी दिली तिला घेऊन महाराजांनी राजाभिषेक केला. नंतरचे जे आहे ते जांभळीमध्ये झाले ते गोविंदराव मोरे. त्या प्रत्येकाची नावं माझ्याकडे आहे. त्या प्रत्येकाचा इतिहास माझ्याकडे आहे. तो सुसूत्रपणाने मी लिहिलेला आहे. फक्त इथे तुम्हाला सांगताना दोन गोष्टी मला सांग. एक तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मी थोडासा बाजूला सरकतोय आणि त्यामुळे सुसूत्रता राहत नाही त्याबद्दल मी आपली माफी मागतोय. नंतरचे जे युद्ध आहे ते महिपत गड शिवाजीराजे आणि दौलतराव हे आठ जण मोरे. जो चंद्रराव निवडायचे तो हा दौलतराव. तो वारला त्याची बाई माणकाई बायको तिने जो दत्तक घेतला तो शिवथर घरच्या वर असलेला त्याचा यशवंतराव मोरे आणि ते महाराजांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर हल्ला केलेला होता. तर दौलतरावाच्या घराण्याशी सुद्धा महाराजांचं युद्ध झालेलं आहे. नंतर केवनाळे आणि वाकण येथे बागराव नावाचा मोरे होता. त्यावेळेला ह्या 96 कुळींमध्ये चंद्रराव सूर्यराव अडळराव सुंदरराव बागराव अशा प्रकारची ही राजेशाही आहे आणि त्यांची इतिहासामध्ये आपल्याला नोंद सापडते. त्यामुळे ते युद्ध आपल्या लक्षात येते. आटेगाव येथे शिवाजीराजांनी सूर्यराव मोरेशी युद्ध केलेले आहे. त्याच्यानंतर देवळीमध्ये भिकाजीराव मोरेशी युद्ध झालेले आहे आणि नंतर शिवथर येथे यशवंतरावाशी युद्ध केलेले आणि नंतर शेवटचं युद्ध जे आहे ते रायगड परिसरात तो यशवंतराव जो पळालेला होता त्यावेळी त्याच्या मुलांना वगैरे कैद केलेले आहे. तर एका जावळीमध्ये 1656 मध्ये ही आठ युद्ध झाले. ह्या आठ युद्धांचा इतिहास मोऱ्यांनाही माहीत नाही. त्या मोरे घराण्यालाही माहीत नाही. त्या प्रत्येकाची सूक्ष्म माहिती त्यांचा इतिहास ते कुठे गेले त्यांचं दैवत काय होतं ते का पळाले नंतर ते कुठे सेटल झाले हे खूप बारकाईने मी अभ्यास केल्यामुळे ते त्या निळ्या पुस्तकातनं मांडलेले आहे. महाराजांचं नंतरचं एक युद्ध मी हे पहिलं 1648 एक सांगितलं. 1656 1660 हे रायबागला झालं. अफजल युद्धाची तुम्हाला खूप माहिती पण अफजल युद्ध हे अफजल खानाला जवळ बोलावून बोलावून केलेलं युद्ध आहे. त्यावेळेला शहाजी राजांना पण पत्र केलेलं होतं का तुम्ही या मोहिमेत अफजलच्या सामील व्हा. शहाजीराजा म्हणाले मी सामील होऊ शकत नाही माझ्या मुलाच्या विरोधात परंतु माझे चार सरदार जातील त्याप्रमाणे नाईकजी पांढरे नाईकजी खराडे शिद्दी हिलाल आणि दुसरा जो गेला तो शहाजीराजांचा मेहुणा आपला शिवाजीराजांचा मेहुणा. तर अशा प्रकारचे हे चौघं जण पुणे सुपर चाकण इंदापूर इथे आले. त्यावेळी नेताजी पालकर त्यांच्यावर धावून जायला लागला. महाराज म्हणाले थांब तू जाऊ नको आमचं प्लॅनिंग ठरलंय. नाही होईल सगळं एका क्षणात सांगण्यासारखं नाहीये. त्यावेळी प्रत्यक्षात तिथे रणक्षेत्र असतं त्यावेळी तुमच्या ते लक्षात असतं बाजी प्रभू कसा लढण्या त्या उंबरखिंडीत लढाई कशी झाली आहे कावल्या बावल्याची लढाई कशी झाली आहे. कारण माझी जात जी आहे ती अशा प्रकारची काही ते व्यासपीठावर मी फक्त ही संधी घेतली का बघू आपल्याला काही जमतंय का. तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी जे काही घडलं ते त्या ह्याला ते उदाहरणा त्यांनी स्वराज्याचं रक्षण करायला त्या बाजूला ठेवलं राजगडच्या परिसरात. हे चौघेही जे शहाजीराजांचे सरदार आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अफजलला मारल्यानंतर हे चौघेही महाराजांना सामील झाले.
ते 1660 रायबागच्या लढाई हे महाराजांचं पहिलं युद्ध आहे का जे रणांगणात व्यूहरचना केली. पूर्वेला कोणी राहायचं, पश्चिमेला कोणी राहायचं, उत्तरेला कोणी राहायचं, दक्षिणेला कोणी राहायचं, त्या सगळ्यांची नोंद इथे आहे. रायबागच्या ह्याच्यात शिवाजी महाराज रुस्तुम जमा आणि व्यूहरचना ही अशी लढाई आहे. त्याच्यामध्ये मध्यभागी रुस्तुम उजवी बाजू जी आहे ती फाजल, उजवी बाजू आहे ती मलिक इकबाल व सादात, अशा प्रकारचे ते उजव्या बाजूला सगळे होते. आणि पिछाडी जी आहे ते फतेह खान मुल्ला आहे, चोहकडून संताजी घोरपडे, सर्जेराव हे सगळे आदिलशाही आहेत. याचा यांच्या नंतर नेताजी फाजलवर चालून गेलाय, वाद जो आहे तो मुल्ला हैवर चालून गेलाय, इंग्लेने मलिक इकबालावर हे केली आहे, महाडिकवर फतेह खानाने लढाई केली आहे, शिदोजी पवार जो आहे तो सादातवर चालून गेला, गोदाजी घाटगे व घोरपडे रुस्तुमवर चालून गेले, आणि नंतर खराळे पांढरे सैन्याच्या उजव्या बाजूवर आणि हिरा जाधव डाव्या बाजूवर. ते इतक्यासाठी सांगितलं का ह्या व्यूहरचनेच्या लढाईचा विस्तृत वृत्तांत ह्या 500 लढायांमध्ये कोण कसं लढलं आणि याला धर्मयुद्ध म्हणतात. महाराजांनी जे काही 85 प्रकार केले त्याच्यापैकी त्या 3 प्रकारच्या सांगितल्या. पहिलं जे आहे ते आहे गनिमी कावा, दुसरं जे आहे ते हल्ला फोट, हे कोणाला 8ही मोऱ्यांना एकत्र यायला दिले नाही, हे त्यांनी प्रत्येक ठिकाणी वापरलेलं हे टेक्निक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी 1665 आरमारी घेतले, 1665 ते बार्शिलोनला गेले. महाराजांचं जहाजातून जाणं हे पहिल्या त्या आरमारी युद्धामध्ये महाराजांनी मुरगावचा आरमारी पोर्तुगीज अधिकारी त्याच्याशी त्याचा संग्राम झालेला आहे. त्याच्यानंतर मुंगल मुलुखावर शिवाजीराजे चालून गेलेले आहेत त्यावेळेला, नंतर कानडावर चालून गेले आहेत आणि काळी नदी येथे चालून. आता ह्या आरमारी युद्धाला जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो का, महाराजांनी सुरत लुटली होती आणि कर्नाटकातलं जे बार्शिलोर आहे ते लुटलं होतं, आणि या 84 बंदरामध्ये महाराज बोलताना बोलतायत, मी बोलत नाहीये, सिंधुदुर्ग बातमार ते बोलतायत, 84 बंदरी ऐसा जागा आहे का, निन्या प्रकारची 84 बंदर महाराष्ट्रात आहेत हे महाराजांना माहित होतं. पुढचं वाक्य 18 टोपीदारांच्या उरावर श्रीलंका जिंक जागा निर्माण केला हे महाराजांना माहित होतं. ऑल डिफरंट कॅप वापरणारे 18 फॉरेनर्स या ठिकाणी आहेत हे महाराजांना माहित होतं. आम्ही त्यांचा अभ्यास केलेला, त्यांचे कागदपत्र आम्ही अभ्यास केलेले नाही, महाराजांच्या आरमारी लढायांचा आम्ही अभ्यास केलेला नाही. तर महाराजांची ही पहिली आरमारी लढाई आहे का जी त्यांनी जिंकलेली आहे बार्शिलोरपर्यंत जाऊन, आणि तिथपर्यंत स्वराज्याची हद्द वाढवली. त्याचं एक मुख्य कारण असं आहे का 1678 ज्यावेळी सत्याचा 78 दक्षिण दिग्विजयाच्या वेळी झाले त्यावेळेला आदिलशाहीची ती जी बाजू आहे ती त्यांनी ओढून काढलेली आहे. दुसरं पोर्तुगीज आणि आदिलशाह याच्यामध्ये त्यांनी मेक मारायला सुरुवात केली आहे, आणि ते जे युद्ध आहे ते 1675 पुण्याचं युद्ध आहे. पण या आरमारी युद्धानंतर महाराजांनी सुरतेवर जे हल्ला केले ते सुरतेवर बऱ्याच वेळ गेले. सुरतेवर जाताना त्यांनी एक वेळ जव्हार घेतलंय, रामनगर घेतलंय. जव्हारला जे राजे आहेत ते पोंडाण्याचे जे तिथनं निघून गेलेले आहेत ते महादेव कोळी आहेत, आणि रामनगरला जे आहेत ते नारायणदेव राणे नावाचं घराणे. ज्यावेळेला त्या घराण्यावर हल्ला झाला त्यावेळेला ते दीव दमनकडे पळाले, आणि मग त्यांना दीव दमनच्या पोर्तुगीजांनी ह्याच्यात घातलं गहादात, आणि त्यांनी त्यांना गोव्यामध्ये नेलं. 70 वगैरे भागामध्ये जे राणे वगैरे विस्तृत झाले त्या अशा प्रकारच्या त्या घराण्यांचा मागोवा सुरतेला त्यांनी दोनदा, एकदा 1664 हल्ला केला, एकदा 1670 हल्ला केला. 64 तो हल्ला केला, ती जी काही संपत्ती मिळाली त्याच्यावर त्यांनी संबंध सिंधुदुर्ग बांधला, आणि 70 त्या ह्याच्या धनसंपत्तीवर त्यांनी रायगड बांधलेला आहे. तर स्वराज्याच्या बाहेर ह्या दोन्ही सुरत ते बार्शिलोर आणि संपूर्ण किनारपट्टी ताब्यात घेऊन आग्र्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी विचार केला राजाभिषेकाचा, आणि साहजिकच मगाशी सांगितल्याप्रमाणे जी संस्कृती आहे ती सागर संस्कृती. रायगड बांधला, 84 बंदर ताब्यात घेतली. खानदेशमध्ये पहिला घाट आहे कोंडाई बारी नावाचा,
आणि शेवटचा घाट सह्याद्रीचा पुंडा हा गोव्याजवळ आहे. हे 650 घाट आहेत. अजूनही दुर्दैवी महाराष्ट्राने त्याचा अभ्यास केले. हे जे खाली कोकणात वगैरे उतरण्याची ही जी ठिकाण आहे, हे प्रत्येक ठिकाण तुमच्याशी बोलायला लागेल, प्रत्येक गाव तुमच्याशी बोलायला लागेल. आपण मुंबईवरनं रायगडकडे चाललो वाटेमध्ये पनवेल लागतं. कधी तुम्ही विचार केला पनवेल म्हणजे काय? पंड्य म्हणजे संस्कृत मध्ये बाजार, वेल म्हणजे कोकणी भाषेमध्ये समुद्र किनार. तर ज्या ठिकाणी घाट माथ्यावरचा माल तिथे यायचा, साष्टी बेट आणि मुंबई बेट, त्याला पनवेल असं म्हटलंय. तसं मड नावाचा घाट, मड म्हणजे इन्स्टिट्यूट, त्या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापनाची शाळा होती. गंगा यमुनेच्या दुआभामधले जे ऋषींचे रिप्रेझेंटिव्ह आहेत, ते दक्षिणेमध्ये आल्यानंतर सह्य पर्वतावर ज्या ठिकाणी ते राहिले, त्या ठिकाणी त्यांनी जे कॉलेजेस वगैरे काढली, त्याला आपल्या सुदैवाने त्याने आपल्या गुरूंची नावं दिली. म्हणून वशिष्ठांचं नाव सांगणारा वासोटा, पराशरांचं नाव सांगणारा पन्हाळा, अश्वलायन ऋषींचं नाव सांगणारा अश्वलगड उर्फ पर्णिता केला, त्याचं कौंडिण्याचं नाव सांगणारा कोंढारा, चवन ऋषींचा चावण, भृगु ऋषींचा भोरप, अशा प्रकारची ही नावं. आणि या ठिकाणी झालेली युद्ध हे आपल्याला त्या ठिकाणी घडलेला इतिहास सांगतात. आणि अशी ही 500 युद्ध सांगण्याइतका मी आता या ठिकाणी बोलू शकत नाही. आता कोंड्याला जी लढाई झाली आहे, त्या कोंड्याच्या लढाईमध्ये महाराजांनी कर्नाटक मधला बहुतेक सगळा प्रदेश जिंकलाय. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 1678 दरम्यान ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयाला जाताना त्याने कुतुबशहाशी सत्य केलं, आदिलशहाशी वैर धरलं, या बाजूला कोंड्याच्या पोर्तुगीजांना बाजूला ठेवलं होतं आणि बाकीचे जे ह्याचं होतं आदिशाचं हे होतं, तो भूभाग जिंकलेला होता. हे जे काही प्लॅनिंग आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी त्या दक्षिण दिग्विजयाला जवळजवळ 100 किल्ले डेमॉलिश केले. नाही कोणी नाही आज ना उद्या घेतील तुमच्या हातात. अरे ते किल्ले तुम्हाला पाहिजे का? जे महाराजांनी त्या टेररिस्ट लोकांचे 100 किल्ले धुळीला मिळवले आणि त्याचप्रमाणे 100 किल्ले नवीनही बांधलेले आहेत, हे मी सांगत नाहीये. तर फ्रेंचांचा जो त्यावेळेचा वकील आहे त्याचा तावेरने म्हणून, तो सांगतोय आपल्याला का ज्या वेळेला महाराज दक्षिणेकडे उतरले तर त्याच्या पाठीमागून 600 ब्राह्मण मुलं धावत होती. त्याने त्यांना विचारलं, अरे कशाला धावताय तुम्ही? म्हणाला, हा राजा आता तिथे राज्य विस्तृत करतोय, तिथे ज्या लढाया होत आहेत तो भूभाग जिंकल्यानंतर तिथे जे शासकीय अधिकारी आहेत ते आम्ही होणार आहोत. आजही त्या ठिकाणी तुम्हाला ती घराणी सापडली. मला कल्पना आहे कोणीतरी जाहीर हवं, कोणीतरी तिथली संस्कृती अभ्यासायला. तुम्ही स्वतःला कमी देखू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र, अरे कंकण नादे ऐकून यांच्या शत्रू सोडी ती रणा. जाऊनी शिवराय घडवले 4 वर्षाच्या शाहूला घेऊन, 18 वर्ष हा शाहू औरंगजेबाच्या कैदेत होता. येसुबाईने त्याच्यावर मोंगली संस्कार व्हायला दिले. तेच आज तुम्ही करायला मुलाचा वाढदिवस करताना 100-600 केक आणण्यापेक्षा त्याला होकायचं दिलं तर त्याला या महाराष्ट्राच्या दाही दिशा कळतील आणि कदाचित तो आपल्या कुळाचं, आपल्या देशाचं, आपल्या धर्माचं असा सुपुत्र तुम्ही त्या पोटी प्रसवला, याच्याबद्दल तुम्हाला धन्यता वाटेल. हे तुम्ही करायला हवं. या 1675 लढाईमध्ये कोंड्यापासून जी काही त्यांनी ठिकाणे दिलेली आहेत त्या सगळ्या दाही तिथे पर्यंत रणक्षेत्रांचं मी काही आता वाचन करत नाहीये. 1680 संभाजीराजे मोगलांना मिळाले. घरामध्ये ग्रहकलह निर्माण झाला. सोयराबाईने आपल्या मुलाला राजा करा हा हट्ट धरला. महाराज जालना मुंबई होता. जालन्यावर त्यांनी हल्ला केला आणि त्यावेळेला हा मुरंजन किल्ला जो आहे प्रबळगड पनवेल जवळचा, त्याच्या वेळे ठिकाणी असलेला किशोरसिंह हाडा याला मारून त्याच्या मुलाला महाराजांनी जिवंत सोडलं होतं. तर कदाचित त्याचा नातू असावा, तो मोंगलांच्या फौजेत होता. तो महाराजांना म्हणाला, आणखी लोक येत आहेत मोंगल, तुम्ही इथं निघा. आणि त्यावेळेला महाराज पट्टा केल्यावर पट्ट्यावर त्यांना बातमी मिळाली का दिलेर खानाला सामील झालेला संभाजी, ज्या वेळेला संभाजीच्या लक्षात आलं का दिलेर खान भोपाळगडावरच हल्ला करतोय, माझ्या राजांच्याच किल्ल्यावर हल्ला करतोय, माझ्या वडिलांच्या किल्ल्यावर हल्ला करतोय. आणि त्यावेळेला
तो परत स्वराज्यात आला. त्या गोपाळगडावर त्यावेळेला फिरंगोजी नरसाळा होता. हा जो फिरंगोजी नरसाळा आहे हा मूळ चाकणचा केलेला, पण तो मुंगलाला परिचित असल्यामुळे महाराजांचा स्वभाव लक्षात घ्या, त्यांनी पुनश्च त्याला आदेशशाहीच्या सीमेवर ठेवले. परंतु दिलेर खान आणि संभाजीराजे यांची मोहीम ज्यावेळी भोपाळगडाकडे जायला लागली त्यावेळी संभाजीराजांना हे माहीत नव्हतं का हा त्या किल्ल्यावर हल्ला करणार आहे, कदाचित ताब्यात घेईल. परंतु तो किल्ला त्याने ताब्यात घेतला आणि 700 लोकांचे हात तोडले. ह्या ह्याच्याकडून फार चूक झाली आणि चाकणचा फिरंगोजी नरसाळा हा भोपाळगडावरनं पन्हाळ्यावर गेला आणि पन्हाळ्यावर गेल्यानंतर महाराजांना राग आला. तो म्हणाला संभाजीराजे युवराज चालून येत आहेत. ते म्हणाले युवराज असो कोणी असो तू तो का डागली नाही, तू किल्ला सोडून आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराजांनी त्या किल्लेदाराला तोफेच्या तोंडी दिलाय. इतकंच नाही तर 1659 मध्ये महाराजांचा जो घोडदळाचा सेनापती आहे त्याच्या राजगडच्या पायथ्याला महाराजांनी गुडघ्यातनं दोन्ही पाय आणि कोपऱ्यातनं दोन्ही हात हे तोडले. महाराजांचं अनुशासन जे काही आहे हे अत्यंत कडक अवस्थेत आहे आणि ते आपल्याला ह्या युद्धांच्या नीतीतनं आपल्या लक्षात. कुणालाही क्षम्य नाही आहे. दक्षिण दिग्विजयांना परतणारा बेलसरच्या पर्यंत बेलसर त्या परिसरात जी लढाई झाली त्या लढाईमध्ये कळत नकळत सेनापतीने काही स्त्रियांना कैद केलं आणि त्यांच्या थोबाडीत मारली. महाराजांना ते सहन झालं नाही. महाराजांनी तात्काळ हुकूम दिला का त्याचे डोळे काढा. तुम्हाला आश्चर्य वाटेल तो त्यांच्या 6व्या बायकोचा भाऊ आणि त्याचे डोळे तिथे पन्हाळ्यावर पाहिजे. महाराज हे अत्यंत कडक होते, अत्यंत शूर होते, दातृत्व होतं. रायगडावर 5.5 खंडी सोनं होतं, 32 मण सिंहासन सोन्याचं होतं, पण पलंग सोन्याचा होता. ज्या वेळेला रामदास स्वामींनी 2 शब्द टाकले त्यावेळेला ते शब्द फक्त या राजाच्या बाबतीत समतोल झाला आणि ते म्हणजे श्रीमंत योगी. 8 राण्या होत्या, एकाही राणीला म्हणाले नाही चल सोयरा औरंगाबादने बोलवलंय, जाताना ग्वाल्हेरला जाऊ, जयपूरला तुला साड्या घेतो, आग्र्याला जरा साईड सीन करू. आणि असा हा राजा जे काही त्यांच्या लढायांच्या बाबतीत आहे मला कल्पना आहे तर तेवढ्या छातीत माझ्याही दम नाही. एक 12 वर्षाचा 10-12 वर्षाचा मुलगा मधुरेकडून आपल्या वहिनीशी भांडण करून महाराष्ट्रात याला निघाला. इतके सुमारे 500-600 मैल तो 12 वर्षाचा 10-12 वर्षाचा मुलगा चालत आला. मी सांगत नाही त्याचं चरित्र सांगते. आणि रायगडवर आला. रायगडवर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये त्याची ही गाठ पडली आणि त्यावेळेला त्याने त्या 10-12 वर्षाच्या मुलाने महाराजांवर एक कविता केली आहे. साजी चतुर रंगवीर रंग मेंदू रंग तळी शर या शिवाजी जंग जितन चढत आहे. भूषण भनत नाद बियात नगार के नदी नाद मग निशाने शिव राजू न सके हाती नके हौदा उकसाने कुंभ कुंजा रखे भव नको भजाने छुटे लटके सके अरे धलके धरानंते कमट करारे कुठे खेळा किथे पातळी राणे बन सके नाही समज. मला कल्पना आहे दुर्दैवाने महाराष्ट्रालाही समाधान आहे. कोणत्याही कमी पुस्तकात कवी भूतनाचे छंद नाही आहेत. आजही आम्ही आमचे कोणते कार्यक्रम असले मग ते नवरात्र असो असो गणेशोत्सव असो परंतु व्यासपीठावर असे वीर रसात्मक कविता आम्ही म्हणत नाही आहे. ही आमची परंपरा आहे का ज्या देवीने आमचे हस्ताक्षर दिलं, ज्या राजाने आमचे हस्ताक्षर दिलं, ज्यांनी क्षात्र धर्म आपल्याला पाळायला शिकवला त्या क्षात्र धर्माची प्रवृत्ती आज झोपायला चालेल. मग ती तुमच्या घरात असो, तुमच्या बाहेरच्या घरात असो, कुठूनही तुम्ही जर अशा प्रकारे पेटून उठलात तर तुमचा देश धर्म आणि संस्कृती असं रक्षण होणार. अन्यथा तुम्ही स्वतःला कमी देखू नका. विचार लोक इमारत
विचार लो कि मर्त हो न मृत्यु से डरो कभी, अरे मरो परंतु जो मरो जो याद जो करे सब भीन यो सु मृत्यु भीन यो सु मृत्यु जो वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही की जो जिया ना आपके लिए, उसी उदार की कथा सरस्वती बखानती, उसी उदार से धरा उदार संसार सब बोल, उनकी आई उनकी जन्मभूमि उनका देश उनका संस्कृति उनका गांव क्या आई वर्णा धन्यता वाटे तभी शिवाजी महाराजांच्या ज्या राज्यात राहतो त्याचेच गुण माझ्या मुलाच्याही अंगात आले गेले, त्याच्या अन्यथा जगण्यामध्ये काही स्वतःला कमी तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला, अरे हिराचे तेज ही तैसे चढावे गार गोपीला, हिसाबी पावला खाली खड्याना तारका कांती, विषारी तीक्ष्ण काट्यांची तुझ्या स्पर्शे फुले होती, मनीषा ही मनी ठेवी जरी या पूर्ण गाठीशी, ग्रहांचे साह्य त्या शोधा यशस्त्री पाणी चिता, आणि हे व्रत घेऊन तुम्ही ना आमच्या जातीप्रमाणे गडदुर्गांचे धारकरी झालात तर आम्ही आमचं ते भाग्य समजू। मी आता फार काही बोलत नाहीये कारण माझाही थोडासा दम लपतोय, मी इथे थांबतो। जय जय महाराज।